नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आज आपण आपल्या ठोकळा प्रश्नसंचमध्ये भारतीय संविधान भारतीय राज्यघटना भारतीय राज्यव्यवस्था आणि पंचायत राज हे सर्व टॉपिक आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा टॉपिक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले तर कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले आहे भारतीय संविधान तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकारण्यात आले तर आपला पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले तर अंमलात आले आणि स्वीकारण्यात आले या दोघांमध्ये फरक आहे तर कन्फ्यूज होऊ देऊ नका तर त्याचा स्वीकार आहे आपला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा आणि कोणत्या दिवशी अंमलात आले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली तर कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेली आहे भारतीय घटना समिती तर एकोणीसशे सेहेचाळीसला अस्तित्वात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला तर सरनामा म्हणजे काय मग तर सरनामा म्हणजे प्रस्तावना तर मित्रांनो आताच आपण पाहिलेलं आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण काय केलेलं आहे संविधानाचा स्वीकार केलेला आहे तर त्याच दिवशी आपण सरनामासुद्धा मंजूर केलेला होता मित्रांनो एकदम सरळ सोप्या भाषेत सांगायचं सा म्हणजे ज्या दिवशी आपण संविधानाचा स्वीकार केलेला आहे त्याच दिवशी सरनामा सुद्धा मंजूर केलेला होता लक्षात घ्या कोणत्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला चला पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर भारतीय राज्यघटनेच्या वेळेस हंगामी अध्यक्ष कोण होते मग तर सच्चिदानंद सिन्हा होते तर मग पुढचा प्रश्न काय आहे मग आपला तर भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते म्हणजे स्थायी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्थायी अध्यक्ष होते भारतीय राज्यघटनेचे आणि हंगामी अध्यक्ष कोण होते मग तर सच्चिदानंद सिन्हा पुढचा पाहूया प्रश्न मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली तर मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला करण्यात आलेली आहे आणि घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्याची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झालेली आहे घटनेचा सरनामा कोणी लिहिला तर कोणी लिहिलेला आहे घटनेचा सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे तर कधी लिहिला असा पण प्रश्न येतो परीक्षेमध्ये तर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला लिहिलेला आहे सरना तर सरनामा म्हणजे काय आपण आताच पाहिलेला आहे प्रस्तावना तर त्याला मंजुरी कधी भेटलेली होती तर मंजुरी भेटलेली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला मंजुरी भेटलेली आहे आणि त्याच दिवशी आपण संविधानाचा स्वीकारसुद्धा केलेला आहे लक्षात घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे काय तर आपण आत्ताच पाहिलेला सरनामा म्हणजेच काय प्रस्तावना भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास कधी संमती दिलेली आहे तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला संमती दिलेली आहे आपल्या राष्ट्रध्वजास पुढचा प्रश्न आहे आपला भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे तर आपले भारत हे धर्मनिरपेक्ष समाजवादी गणराज्य प्रजासत्ताक लोकशाहीवादी अशा प्रकारचा राष्ट्र आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली आहे अध्यक्ष यापदी कोणत्या तारखेला तर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला तर याच दिवशी अजून एक घटना घडलेली गट आहे कुठली तर त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय लिहिलेले आहे घटनेचा सरनामा लिहिलेला आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी राष्ट्रपतींना कोणत्या पद्धतीने त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकते तर महाभियोग ही एक पद्धत आहे या पद्धतीने आपण राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करू शकतो सुरुवातीला संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आलेला होता तर सुरुवातीला संविधानांमध्ये एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे होती पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानामध्ये पहिली घटनादुरुस्ती केव्हा करण्यात आलेली आहे तर संविधानामध्ये पहिली घटनादुरुस्ती जी आहे एकोणीसशे एक्कावन्नला करण्यात आलेली होती लक्षात ठेवा बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर आपल्या भारत देशाची आहे जगातील सर्वात मोठी राज्यघटना पुढचा प्रश्न संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती परिशिष्टांचा समावेश होता तर सुरुवातीला संविधानामध्ये एकूण आठ परिशिष्टांचा समावेश होता तर आत्ता किती प परिशिष्टांचा समावेश आहे तर आत्ता बारा परिशिष्ट आहेत संविधानामध्ये देशभरात संविधान दिवस कधी साजरा केला जातो तर देशभरामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधान दिवस साजरा केला जातो कारण त्याच दिवशी संविधानाचा स्वीकार केलेला आहे आपण सर्वांनी संविधानाचा स्वीकार केलेला आहे कधी तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला पुढचा प्रश्न आहे संपत्तीचा हक्क कोणत्या वर्षी मूलभूत हक्कातून वगळण्यात आला तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या वर्षी संपत्तीचा जो हक्क आहे हा मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत तर भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण सहा प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्काशी संबंधित कोणती कलमे आहेत तर मूलभूत हक्काशी संबंधित बारा ते पस्तीस जी कलमे आहेत ते भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्काशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न पाहूया संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर रूस या देशाकडून घेण्यात आलेली आहे पंचवार्षिक योजना ही पद्धत पुढचा प्रश्न आहे संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहेत तर मूलभूत हक्क जे आहेत ते अमेरिका या देशामधून घेण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो तर भारताचा घटनात्मक प्रमुख असतो राष्ट्रपती भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागला तर भारतीय संविधान बनवण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागलेले आहेत तर परीक्षेमध्ये हा पण प्रश्न येतो बऱ्याचदा तर लक्षात असू द्या किती कालावधी लागला तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागलेले आहेत संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणतात तर संविधानाच्या कलम बत्तीसला ला संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या तर घटना समितीच्या एकूण अकरा उपसमित्या होत्या पुढचा प्रश्न पाहूया घटना समितीचे एकूण किती अधिवेशन घेण्यात आलेले आहेत तर एकूण पाच अधिवेशन घेण्यात आलेले आहेत घटना समितीचे पुढचा प्रश्न आहे घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता तर घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण सात सदस्यांचा समावेश होता पुढचा प्रश्न पाहूयात राज्यघटनेमध्ये एकूण किती सूची आहेत तर राज्यघटनेमध्ये एकूण तीन सूची आहेत पुढचा प्रश्न आहे संविधानाने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे तर मग मित्रांनो आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर भारतरत्न तर हा पुरस्कार संविधानाने प्रजासत्ताक दिवशी देण्याचे सांगितलेले आहे लक्षात घ्या पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो आता आपण कोणत्या देशातून आपण कुठल्या घटना घेतलेल्या आहेत हे पाहूयात तर पहिलं आहे इंग्लंड तर इंग्लंडमधून आपण संसदीय प्रणाली निर्माण आणि एकरी नागरिकत्व या घटना घेतलेल्या आहेत तर पुढचं आहे जर्मनी तर जर्मनी जर आलं तर आपल्याला लक्षात असायला हवे की आणीबाणी तर जर्मनीमधून आपण आणीबाणी ही घटना घेतलेली आहे पुढचं पाहूया अमेरिका तर अमेरिकाकडून न्यायिक पुनर्विलोकन स्वातंत्र्यता मूलभूत अधिकार राष्ट्रपतीवर महाभियोग आणि आर्थिक आणीबाणी या घटना घेतलेल्या आहेत अमेरिकेतून तर यातून परीक्षेमध्ये कोणते कोणते विचारण्यात येतात नेहमी तर मूलभूत अधिकार राष्ट्रपतीवर महाभियोग आणि आर्थिक आणीबाणी यावर परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारण्यात येतो पुढचा पाहूया फ्रान्स या देशाकडून प्रजासत्ताक शासन स्वातंत्र्यता समता व बंधुता यांचे आदर्श आपण घेतलेले आहोत पुढचा आहे कॅनडा तर कॅनडा या देशातून राज्य व केंद्रमध्ये शक्तीचे विभाजन या घटना घेतलेल्या आहेत राज्य व केंद्र यांच्यामध्ये शक्तीचे विभाजन या घटना आपण कॅनडा देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेल्या आहेत पुढचा पाहूया आयरलँड या देशातून नीती व निर्देशक तत्वे किंवा आपण त्याला मार्गदर्शक तत्वे दे या नावाने सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येतं तर लक्षात असू द्या आयर्लंड या देशातून आपण नीती व निर्देशक तत्वे किंवा मा मार्गदर्शक तत्वे आपण घेतलेले आहोत तर पुढचा आहे ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या घटनेवरून समवर्ती सूची ही घटना आपण घेतलेली आहे पुढचा पाहूया तर पुढचा देश आहे आपला दक्षिण आफ्रिका तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून संविधान संशोधन किंवा त्याला आपण परीक्षेमध्ये घटना दुरुस्तीची पद्धत या नावानेसुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येतं तर दोन्हीही तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत तर लक्षात घ्या तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून संविधान संशोधन किंवा घटनादुरुस्तीची पद्धत या घटना घेतलेल्या आहेत पुढचं आहे रशिया तर रशियावरून मूलभूत कर्तव्य ही घटना घेतलेली आहे मित्रांनो तर आता आपण आत्ताच्या याच्यावरील प्रश्न पाहूयात काही की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात तर भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत तर मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहेत तर आयर्लँडकडून घेण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे संविधानाच्या वेळेस ऑस्ट्रेलियाकडून काय घेण्यात आले तर संविधानाच्या वेळेस ऑस्ट्रेलिया देशाच्या ता देशा राज्यघटनेवरून समवर्ती सूची ही घटना घेण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला राष्ट्रपतीवर महाभियोग हे कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहे तर राष्ट्रपतीवर महाभियोग म्हणजेच काय की राष्ट्रपती यांना त्यांच्या पदावरून दूर करणे म्हणजेच महाभियोग ही प्रक्रिया आहे तर हे कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहे तर हे अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे पुढचा पाहूया संविधान तयार करताना रशिया या देशातून काय घेण्यात आले तर रशिया या देशाच्या राज्यघटनेवरून मूलभूत कर्तव्य हे घेण्यात आलेले आहेत भारतीय राज्यघटना समितीची पहिली बैठक कुठे झाली होती तर भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही दिल्लीला झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन शेती हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आलेला आहे तर शेती हा विषय राज्यसूचीमध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा व्हिडिओसोबत आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यासुद्धा लक्षात येईल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली तर भारतीय राज्यघटना जी आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आलेली आहे भारतीय राज्यघटनेत संघराज्य पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य पद्धत हे अमेरिका या देशाकडून स्वीकारलेली आहे मूळ भारतीय घटनेत किती मूलभूत अधिकार होते तर मूळ भारतीय घटनेमध्ये सात मूलभूत अधिकार होते नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधान हे कशा प्रकारचे आहे तर भारतीय संविधान हे अंशतः संघात्मक व अंशतः एकात्मक प्रकारचे आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकारांशी संबंधित कोणती कलमे आहेत तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांशी सांगितलेलं आहे तर मूलभूत अधिकारांशी संबंधित कोणती कलमे आहेत तर कलम बारा ते पस्तीस हे मूलभूत अधिकारांशी संबंधित कलमे आहेत राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो भारताने कोणत्या प्रकारची शासनपद्धती स्वीकारली आहे तर भारताने संसदीय शासन पद्धत स्वीकारलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेतील कलम एक ते चारमध्ये काय आहे तर भारतीय राज्यघटनेतील कलम एक ते चारमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी दिलेली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य हे उपराष्ट्रपती यांची निवड करतात बेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी अंमलात आली तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे शहात्तरला अंमलात आलेली आहे भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता मिळाली आहे तर भारतामध्ये बावीस भाषांना मान्यता मिळालेली आहे नेक्स्ट भारतीय घटना समितीचे स्थायी अध्यक्ष कोण आहेत तर भारतीय घटना समितीचे स्थायी विचारलेले आहे लक्षात घ्या स्थायी अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत आणि हंगामी अध्यक्ष कोण होते मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला तर हंगामी अध्यक्ष होते सचिदानंद सिन्हा भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती कालावधी लागला तर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागलेले आहेत भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी घटना आहे तर कुठल्या प्रकारची आहे तर लिखित आहे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे तर कुठल्या प्रकारची तर लिखित राज्यघटना आहे मित्रांनो तुम्ही तलाठी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी प्रश्नसंच सुरू केलेला आहे तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या भारतीय संसदीय शासन पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे तर संसदीय शासन पद्धत हे इंग्लंड या देशाकडून स्वीकारलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो तर राज्याचा विचारलेला आहे इथे प्रश्नात तर काय राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो तर राज्यपाल असतो आणि आपल्या देशाचा प्रथम नागरिक कोण असतो मित्रांनो तर देशाचा प्रथम नागरिक असतो राष्ट्रपती राष्ट्रपती विरोधात महाभियोग कोण चालवू शकते तर राष्ट्रपती विरोधामध्ये महाभियोग हे संसद चालू शकतो तर महाभियोग म्हणजेच काय तर महाभियोग म्हणजे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करणे म्हणजेच महाभियोग ही पद्धत आहे भारतीय राज्यघटनेत आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये आत्तापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा लागतो तर संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी हा जास्तीत जास्त सहा महिने असावा लागतो नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात तर राष्ट्रपती कलम तीनशे बावन्नानुसार संपूर्ण देशामध्ये आणीबाणी लागू करू शकतात राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते तर राज्य मंत्रिमंडळ हे संयुक्तपणे विधानसभेला जबाबदार असते दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात तर दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच संघराज्य पद्धत आहे भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव कलमे होती नेक्स्ट क्वेश्चन देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे तर देशातील कायद्याची निर्मिती करणारी संस्था म्हणजेच संसद आहे भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आलेली आहे तर भारतीय राज्यघटनेचा स्वीकार हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला झालेला आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा स्वीकार हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे तर मग कधी अंमलात आलेली आहे भारतीय राज्यघटना तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आलेली आहे भारतीय राज्यघटना ही अंमला देणे म्हणजेच काय तेव्हापासून लागू झालेली आहे भारतीय राज्यघटना ही नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेत आणीबाणीचा अधिकार कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीचा अधिकार हा जर्मनी देशाकडून घेण्यात आलेला आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलेले आहे तर एकसष्टव्या घटनादुरुस्तीनुसार मतदारांचे वय हे एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलेले आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एकसष्टव्या घटनादुरुस्तीनुसार मतदारांचे वय वहे एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले नेक्स्ट भारतीय राज्यघटनेत आदिवासींचा उल्लेख कोणत्या जमातीमध्ये करण्यात आलेला आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासींचा उल्लेख हा अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आलेला आहे चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार कोणता मूलभूत अधिकार रद्द करण्यात आलेला आहे तर चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारामधून संपत्तीचा अधिकार काढण्यात आलेला आहे तर परीक्षेमध्ये संपत्तीचा अधिकाराऐवजी मालमत्तेचा अधिकार असाही देतात ऑप्शनमध्ये तर मालमत्ता म्हणजेच संपत्ती असते तर कन्फ्यूज होऊ नका नेमकं काय आहे म्हणून तर संपत्ती म्हणजेच मालमत्ता तर चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारामधून संपत्तीचा अधिकार काढण्यात आलेला आहे राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांची निवड करतात तर राज्यसभेमध्ये राष्ट्रपती हे बारा सदस्यांची निवड करतात बेचाळीसव्या घटना दुरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेलेले आहेत तर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेलेले आहेत ले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यसूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे तर राज्यसूचीमध्ये सहासष्ट विषयांचा समावेश आहे समवर्ती सूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे तर समवर्ती सूचीमध्ये सत्तेचाळीस विषयांचा समावेश आहे आताच आपण काय पाहिलेलं आहे राज्यसूची तर राज्यसूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे तर सहासष्ट विषयांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन समवर्ती सूचीत विषय व कायदा कोण बनवू शकतो तर समवर्ती सूचीमध्ये विषय व कायदा केंद्र व राज्य सरकार बनवू शकतो घटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे तर घटनेच्या कलम सतरानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे नेक्स्ट राज्यसभा सभापती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर राज्यसभा सभापती यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो <tumors graham> भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती आहे तर भारतीय संसदेमध्ये अंदाज समिती जी आहे ती सर्वात मोठी समिती आहे स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेला आहे तर स्वातंत्र्याचा हक्क हा कलम एकोणीस ते बावीस या कलमांमध्ये करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला तर भारतीय राज्यघटनेने मसुदा समितीच्या घटनेचा सरनामा हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला मंजूर केलेला आहे मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली तर मसुदा समितीची स्थापना ही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झालेली आहे भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास कधी संमती दिलेली आहे तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास संमती दिलेली आहे घटनेचा सरनामा कोणी लिहिला तर घटनेचा सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे तर सरनामा म्हणजेच काय तर सरनामा म्हणजे प्रस्तावना मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मालमत्तेच्या हक्काशी कोणते कलम संबंधित होते तर मूलभूत हक्कामधून संपत्तीचा हक्क काढण्यात आलेला आहे तर कोणत्या कलमामधून होता तर कलम एकतीसमधून काढण्यात आलेला आहे नेक्स्ट बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे तर बावीस भारतीय भाषांचा समावेश हा आठव्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे भारतीय घटना समिती जुलै एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार अंमलात आलेली आहे तर त्रिमंत्री योजना यांच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटना ही अंमलामध्ये आलेली आहे नेक्स्ट लोकलेखा समितीच्या बावीस सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात तर लोकलेखा समितीच्या बावीस सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य असतात पंधरा राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे तर, तर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याची पद्धत म्हणजेच महाभियोग तर ही तरतूद कलम एकसष्टमध्ये दिलेली आहे डिसेंबर दोन हजार तीनमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार बोडो संथाली मैथिली व लडाखी या चार भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे मित्रांनो आताच आपण पाहिलेला आहे की बावीस भाषांचा समावेश हा कोणत्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे तर आठव्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे तर कोणती घटनादुरुस्ती आहे की ज्यानुसार या भाषांचा समावेश झालेला आहे तर ब्याण्णववी घटनादुरुस्ती आहे राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे तर राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा अधिकार हा कलम बहात्तरमध्ये देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात आलेला आहे तर घटनेच्या कलम तीनशे सत्तरमध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत तर भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार हे कायदे मंडळाकडे असतात महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे तर महाभियोगाची तरतूद ही कलम एकसष्ठ नुसार करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर मी आधीच सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा होते भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमंत केलेला आहे तर भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा हा एकोणीसशे त्र्याण्णवला संमत केलेला आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजेच काय मित्रांनो तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजेच प्रस्तावना नेक्स्ट घटनेच्या आठव्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे तर भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषेचा समावेश हा घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आहे घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम कोणते आहे तर कलम बत्तीस जे आहे ते घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओतला संघसूची राज्यसूची समवर्ती सूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे तर संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची यांचा समावेश सातव्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या निवडणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत तर कोणाकडे आहेत लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या निवडणुका करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत तर लोकसभेचे सभापती यांच्याकडे असतात नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमंत केला तर कोणत्या वर्षी संमंत केलेला आहे भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा तर एकोणीसशे त्र्याण्णवला संमत केला उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो तर राष्ट्रपती करतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात पुढचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे सादर करावा लागतो तर राष्ट्रपतीकडे ते सादर करतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करतो तर राज्यपाल करतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य राज्यपाल करतात पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले तर अंमलात कोणत्या दिवशी आलेले आहे भारतीय संविधान तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आले भारतीय संविधान कोणत्या so दिवशी स्वीकारण्यात आले कधी स्वीकारण्यात आलेले आहे आधी जे आपण पाहिले ते कोणत्या दिवशी अंमलात आले असा प्रश्न होता आणि आत्ताचा प्रश्न आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकारण्यात आलेले आहे दोघांमध्ये कन्फ्युजन होतं तर व्यवस्थित समजवून घ्या नेक्स्ट क्वेश्चन भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम प्रजासत्ताक कधी बनले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला बनलेले आहे आपला भारत देश खऱ्या अर्थाने सार्वभौम कधी बनलेला आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली तर जुलै एकोणीसशे सेहेचाळीसला अस्तित्वात आलेली आहे भारतीय घटना समिती नेक्स्ट क्वेश्चन भारतीय घटना समिती कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार अंमलात आली तर त्रिमंत्री योजना या समितीच्या शिफारसीनुसार भारतीय घटना समिती अंमलात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा मंजूर केला होता नेक्स्ट क्वेश्चन घटनादुरुस्तीशी संबंधित कलम कोणते आहे तर कलम तीनशे अडुसष्ट आहे घटनादुरुस्तीशी संबंधित कलम आहे कलम तीनशे अडुसष्ट लोकलेखा समितीच्या बावीस सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात तर पंधरा असतात नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधानांचा जो सल्ला आहे तो राष्ट्रपतीवरती बंधनकारक करण्यात आलेला आहे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठीच्या महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम एकसष्टमध्ये आहे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग ही पद्धत वापरली जाते तर ती कलम मध्ये सांगण्यात आलेली आहे घटनादुरुशीची पद्धत भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे तर घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे तर ती कोणत्या देशावरून स्वीकारण्यात आली तर दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेली आहे मतदानासाठी आवश्यक पात्रता व एकवीसवरून अठरा वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले तर एकसष्टवी घटनादुरुस्ती तर यानुसार मतदानासाठी आवश्यक असणारी वयाची पात्रता एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आली पुढचा प्रश्न भारतात मूलभूत हक्क व इतर मानवी हक्काचे संरक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर कधी करण्यात आलेली आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना तर दोन हजारला करण्यात आली कोणत्या ग्रहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो तर राज्यसभा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो संघसूची राज्यसूची व समवर्ती सूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आला आहे तर सातव्या परिशिष्टामध्ये करण्यात आला संघसूची राज्यसूची व समवर्ती सूची यांचा समावेश घटनेच्या सातव्या परिशिष्टात करण्यात आला घटनेचा सरनामा कोणी लिहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे घटनेचा सरनामा नेक्स्ट घटनेने उर्वरित विषयांवरील शेषाधिकार कोणास बहाल केले आहेत तर संसदेला बहाल केलेले आहेत घटनेतील उर्वरित विषयांवरील शेषाधिकार संसदेला बहाल करण्यात आले कोणत्या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झाली तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झाली भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास कधी संमती दिली तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास संमती दिलेली आहे सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची काय आहे तर प्रस्तावना आहे सरनामा म्हणजेच काय तर प्रस्तावना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा आहे तर कलम सतरानुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम सतरानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला तर चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटनाकलम कोणते आहे तर कलम बत्तीस आहे घटना समितीचे सल्लागार म्हणून कोणत्या व्यक्तीचा उल्लेख करता येईल तर बी एन राव यांचा उल्लेख करता येईल घटना समितीचे ते सल्लागार होते नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटनादुरुस्तीनुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवण्यात आला आहे तर शहाऐंशीव्या व्या घटनादुरुस्तीनुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हा त्यांचा मूलभूत हक्क आहे असं ठरवण्यात आलं संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषाने होते तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते संसदेची सुरुवात पुढचा प्रश्न राष्ट्रपतींना अभिभाषणासाठी कोण निमंत्रित करतात तर महान्यायवादी करतात राष्ट्रपतींना अभिभाषणासाठी निमंत्रित करतात महान्यायवादी लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे तर कलम तीनशे पंधरानुसार करण्यात आली लोकसेवा आयोगाची स्थापना कलम तीनशे पंधरानुसार करण्यात आली पुढचा प्रश्न महाभियोगाची हो तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे तर कलम एकसष्टनुसार करण्यात आली कलम एकशे त्रेसष्ट नुसार, एक नुसार, एक नुसार राज्यपालांना कोणते अधिकार प्राप्त झाले आहेत तर स्वविवेकाधिकार प्राप्त झालेले आहेत कलम एकशे त्रेसष्ट नुसार राज्यपालांना नेक्स्ट क्वेश्चन घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे तर कलम तीनशे सत्तरनुसार देण्यात आला जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा राज्यात विधानपरिषद असावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कलम एकशे एकोणसत्तरनुसार कोणास आहे तर संबंधित विधानसभेला आहे आपल्या राज्यामध्ये विधानपरिषद असावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संबंधित विधानसभेला असतो आणि तो कलम एकशे एकोणसत्तरनुसार आहे पुढचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटनादुरुस्ती म्हणून केले जाते तर बेचाळीसवी जी घटना दुरुस्ती आहे त्याचे वर्णन मिनी घटना दुरुस्ती म्हणून केले जाते महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहेत तर तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र पंचायत राज्य जनक कोण आहेत तर वसंतराव नाईक आहेत नेक्स्ट क्वेश्चन पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत तर तीन स्तर आहेत कोणते कोणते ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तीन स्तर आहेत पंचायत राजमध्ये महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात कधी झालेली आहे तर एक मे एकोणीसशे बासष्टला ला झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठला ला झाली तर त्याच्या दोन वर्षानंतर पंचायत राजची सुरुवात झालेली आहे एक मे एकोणीसशे बासष्टला ला पुढचा प्रश्न आहे आपला महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे तर कोणत्या कायद्याने महसूल खेड्याची व्याख्या करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या कायद्याने महसूल खेड्याची व्याख्या करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा कायदा कधीपासून लागू झाला तर एकोणीसशे सहासष्ट पासून हा कायदा लागू झालेला आहे कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात तर स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून आपण ओळखतो पुढचा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली तर मित्रांनो राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम म्हणजेच काय नॅशनल एक्सटेंशन प्रोग्राम तर याची सुरुवात कधी झालेली आहे कधीपासून याची सुरुवात झाली तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नपासून सुरुवात झालेली आहे बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली तर कधी केलेली आहे बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक तर सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती तर मित्रांनो काय असणार आहे आन्सर बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीवरती विचार करून सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती तर वसंतराव नाईक समितीची नियुक्ती करण्यात आली होती वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली तर सत्तावीस जून एकोणीसशे साठला वसंतराव नाईक समिती नेमली गेली होती वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या तर किती शिफारसी केलेल्या आहेत वसंतराव नाईक समितीने तर या समितीने दोनशे सव्वीस शिफारसी केल्या होत्या वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर कार्यरत होते तर त्यावेळेस ते महसूल मंत्री होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते तर मित्रांनो सात ते सतरा असते ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवतो तर जिल्हाधिकारी ठरवतात पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात पंचायत समितीचे जे सभापती आहेत तर ते आपला राजीनामा कोणाकडे देतात तर जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे देतात ते राजीनामा आपला पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर पंचायत समितीचे जे सभापती आहेत त्यांच्याकडे देतात लक्षात ठेवा मित्रांनो सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत तर सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर पंचायत समितीचे जे सभापती आहेत त्यांच्याकडे देतात मित्रांनो ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो तर जिल्हा परिषदेचा नोकर असतो ग्रामसेवक ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते तर ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून दिले जाते ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो ग्रामीण भागामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतात तर ग्रामसेवक कार्य पाहतात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे तर सिंदेवाहीला आहे चंद्रपूर जिल्ह्यात आणि मांजरीला आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर या दोन ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे तर ग्रामविकास खात्याचा अधिकारी आहे मित्रांनो गटविकास अधिकारी हे ग्रामविकास खात्याचे अधिकारी असतात पुढचा प्रश्न जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो तुम्ही एकदा चॅनलला नक्की भेट द्या तिथे बरेचसे व्हिडिओ आहेत जे की तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू